श्रावणातील शेवटचा सण म्हणून बैलपोळ्याकडे पाहिले जाते। कोरोनाच्या सावटाखाली तब्बल 2 वर्षांनी हा सण साजरा होत असला तरी महागाईचे सावट या सणावर जाणवले। मात्र शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या प्रेमापुटे महागाईलाही बगल देत वेगवेगळी सजावट खरेदी केली। आपल्या सर्जा, राजा, हरण्या, पाकऱ्या, मोत्या, गुण्या अशा वेगवेगळ्या नावांनी बैलांना शेतकरी गावामध्ये मोठ्या थाटाने वाजत गाजत मिरवीत होते। बैल, गाय, म्हैस अशा वेगवेगळ्या पशुधनाची बैलराजाशी एक वेगळेच घट्ट नाते असते। शेतातील वेगवेगळ्या मशागतीसाठी पेरणीपासून ते अनेक कामांना बैल बैलराजाला मदत करतो, तर दूध दुभती जनावरे प्रपंचाला हातभार लावतात, याचीच आज ही कृतज्ञता आज बैलपोळ्या दिवशी पाहायला मिळते। कळंब तालुक्यात यावर्षी महागाईचे दर वाढीव असतानाही शेतकऱ्यांनी बाजारातून कंडे, चंगळ्या, पायातील पितळी तोडे, शिंगाच्या शेंब्या आदी प्रकारच्या साज विकत घेतल्याचे दिसले। सदरील सणाला बैलराजा मोठ्या उत्साहात आपापल्या पशुधनांना गावातून वाजत गाजत मंदिराकडून मिरवणूक काढताना दिसत होते।